द कोथळी टाइम्स न्यूज चॅनल मध्ये आपलं स्वागत. पाहूया आजच्या दिवसभरातील घडामोडी. कोल्हापूर जिल्हा बँकेच्या अध्यक्षपदी पुन्हा हसन मुश्रीफ, उपाध्यक्षपदी राजू आवळे. कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष व उपाध्यक्षपदाची निवडणूक आज म्हणजेच गुरुवार दिनांक 20 रोजी झाली. संख्याबळानुसार अध्यक्षपद निवड करण्यात आली आहे. ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांची अध्यक्षपदी पुन्हा एकदा निवड झाली आहे, तर काँग्रेसचे आमदार राजूबाबा आवळे यांची उपाध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे. गेल्या काही दिवसापासून उपाध्यक्षपदासाठीची उत्सुकता लागून राहिली होती. दरम्यान सत्तारूढ आघाडीची सकाळी 11 वाजता बैठक झाली. यामध्ये हसन मुश्रीफ आणि राजूबाबा आवळे यांची नावं निश्चित करण्यात आली. जनसुराज्य शक्ती पक्षाचे अध्यक्ष विनय कोरे हे आघाडीअंतर्गत पाडापाडीबद्दल आपली स्पष्ट भूमिका सर्व नेत्यांसमोर मांडतील अशी शक्यता वर्तवली जात होती. त्यामुळं आघाडीच्या बैठकीत वातावरण तापलं होतं. जिल्हा बँकेच्या निवडणुकीत सत्ताधारी आघाडीला 18 तर विरोधी आघाडीला 3 जागा मिळाल्या. संचालक मंडळात नको असलेले कोरे यांचे विरोधी बाबासाहेब पाटील असुर्लेकर निवडून आल्यानं विनय कोरे संतप्त आहेत. माझ्या भेटीचा बँक निवडीशी संबंध नाही, विनय कोरे यांचं प्रतिपादन. शासकीय विश्रामगृह येथे मुश्रीफ यांची भेट घेऊन बाहेर पडल्यावर विनय कोरे यांनी आपली भेट ही मुख्यमंत्री रस्ते योजनेसंदर्भात होती. जिल्हा बँकेसंदर्भात कोणतीही चर्चा आपण केली नाही. जी काही चर्चा करायची ती खुलेपणाने उद्याच्या बैठकीत करू, असं पत्रकारांशी बोलताना सांगितलं. जिल्हा बँक निकालात कोणत्या तालुक्यात कोणाला किती मते कमी पडली हे स्पष्ट झालं आहे, असं सांगून कोरे यांनी आपली नाराजी व्यक्त केली. द कोथळी टाइम्स न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, बेल आयकॉनला क्लिक करा. ताज्या घडामोडीसाठी आमचा नंबर आपल्या ग्रुपमध्ये ॲड करा.